तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळे बरे आहेत ना? काळजी घ्या सगळ्यांची, स्वतःची, घरच्यांची। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इथं ते म्हणजे शिंपल्याचा एक प्रकार असतो, त्याला शिपल्या बोलतात इकडं म्हणजे कोकणामध्ये। तुमच्या ठिकाणी काय बोलत असेल म्हणजे तुमच्या एरियामध्ये ते माहीत नाही मला, पण इकडं शिंपल्या बोलतात। अशा प्रकारच्या शिंपल्या म्हणजे भरपूर भेटतात इकडे खाडीजवळ। आता आपण आलो खाडीजवळच, तर तुम्हाला मी दाखवतो। व्हिडिओ पूर्ण बघा, आपण रेसिपीसुद्धा ट्राय करणार आहोत। आता खाडीला कशी ओढटी आहे ना, ओढटी आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, पूर्ण ओढलं आहे पाणी। तिकडे पण बघा, पूर्ण ओढलं आहे। तिकडे लोकं पण भरपूर आहेत कालवे वगैरे काढायला। आणि इकडनं आपला समुद्र आहे बरोबर, इकडनं खाडी ही एंटर होते। आणि इथं म्हणजे इकडनं पूर्ण ही नदी आहे, आणि इथं म्हणजे खाडी आहे थोडक्यात सांगायला गेलं तर। तर पाणी आता पूर्ण ओढलेलं आहे। आता म्हणजे ज्यावेळेस पाणी ओढतं ना, त्यावेळेस आपल्याला ते शिंपले वगैरे भेटतात। तर ज्या म्हणजे मागचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये ते दादा खेकडे वगैरे पकडायचे, तर तेच दादा इथं आहेत। ते बघा, तुम्ही बघू शकताय। तर तिथं आपल्याला जायचं आहे, ते शिंपले वगैरे शोधू राहिलेत। तर आपण बघूया ते म्हणजे कसे शिंपले शोधायचे। आपण त्यांच्याकडून शिंपले सुद्धा घेणार आहोत, त्याची रेसिपी ट्राय करणार आहोत। जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर शेवटीपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करा। तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, मस्त होईल ब्लॉग। असेच कोकणातले ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला शेवटपर्यंत बघत राहा। असे शोधायला लागतात काय, आणि कसे समजतात मग आहे तसं? हां, इथं आहे वाटतं। बरोबर, चांगलं लागते खायला। खायला चांगले लागतात। म्हणजे अशाच ठिकाणी भेटतात काय? बरोबर, मध्ये घुसून जातात काय म्हणजे डायरेक्ट? तिथं हा एक बरोबर, याला बरेच मोठे मोठे आहेत। बरोबर, म्हणजे दगडासारखं जाणवलं की समजून घ्यायचं तिथं आहे। असे विकत पण भेटतात ना की नाही भेटत? पावसाळी काय? मग विकत घ्यायला जर समजा गेलं तर कसे भेटतात म्हणजे? 5 रुपयाला 1? तुम्ही विचार करा मित्रांनो, 5 रुपयाला 1 जवळपास विकतात। लय मागणी आहे जबरदस्त। आणि तिकडे खाडी आहे, तुम्ही बघू शकता, हे पाणी इकडं पण भरतं। आणि अशाच ठिकाणी ते मिळतात म्हणजे खाडीला पण मिळतात। तिकडे खाडी वगैरे आहे, तिकडं आहे काय? तो बघा तिथं निघाला, तिथे एक भेटला बघा, मोठा आहे भरपूर। भरपूरच मोठा आहे। आणि बनवतात कसे? उकडून चिवड असतो ना, हा रासन फ्राय होत होय का? आधी हे धुवायला पाहिजे साफ, हा, आणि उकडायचे, हा उकडलं की ते आपोआप फ्री होत होय का? जर काढायचं, हा हा, बारीक कापायचे आणि फ्राय कांदा जास्त भेटले तर मला 2-3 द्या। ठीक आहे, रेसिपी बनवून दाखवायला कधी खाल्लं नाही मी ते। तो तिथे खाय की काय तो बघा तो। हा, असे भेटायला पाहिजे, खतरनाक। साफ करताना म्हणजे काय फक्त खतर, बारीक किरवी वगैरे असली तर आतमध्ये पोटा किरवे असत काय बारीक? हा हा, म्हणजे किरवे खातात हे पिल्लं, किरव्यांची पिल्लं खातात। हां हां हां, बघा टेक्निक बघा, एकदम साधी सोपी टेक्निक आहे, फक्त मेहनत लय आहे। म्हणजे जेव्हा भरपूर ठिकाणी असं करून करून एकदम तेव्हा कुठेतरी भेटणार। नाही जास्त गरमी झाली ना, हां हे असं फुल होय का? हां हां, म्हणजे गरमीला हे असे होतात काय? हे बघा मित्रांनो, गरमीमध्ये ते पूर्ण डायरेक्ट हे बघा असे होतात, म्हणजे डायरेक्ट मरतात ना। हे बघा, आता गरमी वाढलेलीच आहे, आता मग ते निघायला सुरुवात होणार। हे बघा, असे मेलेले असतात, तुम्ही बघू शकताय। खूप हार्ड असतं याचं कवच, पाणी नसलं ना की ते पाण्याच्या बाजूला जाणार। हां हां हां, तिकडे तिकडे जातो। हां, म्हणजे पाणी असलं की तिकडे तिकडे, म्हणजे पाणी नसलं की
पाणी नाही ना हां हां आलेले तिकडे जाणार हां म्हणजे पाण्याच्या दिशेने जाणार हळू हळू बरोबर तिथं आहे ना बघा एक भेटलेला आहे तिथं हा बरेच मोठे मोठे आहेत म्हणजे भाजी चांगली होत असेल कालवण आपण ट्राय करूया नक्की रेसिपी तर मित्रांनो इकडे बघा तुम्ही ते शिंपल्या वगैरे काढायचं काम चालू आहे बघा तिकडे खासदार पूर्ण दादा गेलेले आहेत आणि इथं आपण शिंपला काढतो आणि इकडनं एक आलेले आहे पगार म्हणजे होडी हे बघा तुम्ही बघताय येथून येते म्हणजे ज्यावेळेस मशीन वगैरे नसतं ना होडीला त्यावेळेस अशा प्रकारचे म्हणजे ते पगार लावतात त्याला पगार बोलतात आणि ते पगार लावून आणि त्या पगारावरती होडी बघा चालले मस्त म्हणजे पगारावरच ते पूर्ण तिकडनं समुद्रातून पूर्ण हे पगारावरच इकडे येतात आणि इकडं आता खाडीमध्ये घुसतील इथं आणि तिथं जातील पुढं मोहरला आहे तर अशा प्रकारे बघा तुम्ही बघू शकताय अशा अनेक गोष्टी आपल्याला कोकणात बघायला मिळतात कोकणात म्हणजे जसं समुद्र साईड आहे त्या साईडला भरपूर गोष्टी बघायला मिळतात मस्त वाटतं आणि म्हणून असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आठवण करून हे बघा कधीतरी आपण पण ट्राय करूया नक्की तुम्ही बघू शकताय नेमकी कोण आहेत काय माहिती नाही बघताय तुम्ही म्हणजे त्याला मशीनची गरज नाही किंवा काही दुसरी हालचाल करायची गरज नाही वा त्याच्यावरच सगळं चाललं आहे मस्त फक्त बसून राहायचं येतो येतो काही भेटलं की नाही काय आहे की नाही काय आहे बांगडे आहेत मग तर मित्रांनो हे बघा इकडे शेवटी शेवटी भरपूर मोठे मोठे भेटलेत तुम्हाला दाखवतो हे बघा बघताय ना किती मोठे मोठे आहेत गायक्याचं वजन पण खतरनाक आहे की याचं शिंपल्याचं जास्त वजन असेल ना हा बघा इकडं पण एक आहे अजून आहे का मोठा भेटला काय आणि हा बघा इथं पण अजून मोठा भेटला म्हणजे इकडं भरपूर मोठे आहेत कारण इकडे कसं पाणी आहे ना पाण्यामुळे जरा मोठे मोठे भेटलेत इकडं पण आहे बघा काही मोठे मोठे आहेत मस्त एकदम खतरनाक कडक भाजी होईल एकदम जबर वाटण बिटण लावता काय आपल्यावर हा पण हे जरा चिवट असतं प्युअर त्यांचं हा 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 फ्राय केला की कसं खायला मजा येते असं काय एकदम सुक्का लगेच शिजत असतील ना हां मग आपले माकल्यासारखे माकल्यासारखे तर मित्रांनो हे बघा हे एवढे भेटलेत आणि तिकडे अजून एक दुसरी पिशवी आहे तर आता सगळे धुवायला न्यायचे आहे तर चला तिथे धुवायला या तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे एवढे शिंपले हे भेटलेले आहेत हे बघा बाकीचे लय मोठे मोठे आहेत आता मस्त इथे धुवून घ्यायचे आणि धुवून घेतल्यानंतर घरी जाऊन परत धुवायचे आहे त्याला व्यवस्थित आणि नंतर डायरेक्ट उकडून घ्यायचे ना नंतर डायरेक्ट उकडून घ्यायचे आणि नंतर साफ करायचे तर हे तुम्ही बघताय तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता इथं धुवायचं काम चालू आहे स्वच्छ धुवून घेतात मस्त म्हणजे घरी एवढी काही साफ करायची गरज नाही हे बघा तर मित्रांनो फायनली सगळे धुवून झालेले आहेत हे बघा हां मस्त ॲडवाईस दिलेली आहे सागरने घरी जाऊन मस्त ब्रशने धुवायचे दात घासायचा एक नवा ब्रश घेऊन जायचा हे बघा तर एवढे भेटलेले आहेत आता हे तुम्हाला असं समजणार नाही बघा एवढी एक साईज असते त्याच्यावरून तुम्हाला समजेल की किती म्हणजे आहेत हे ते म्हणजे क्वांटिटी हे बघा तर हे बघा
अशा प्रकारे आहेत मस्त एकदम। हे कोणाला? बस झाले, बस 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 झाले, बस झाले। चला तर आपल्याला हे बघा एवढे आपल्याला भेटलेले आहेत, धन्यवाद दादा। हे बघा आपल्याला मस्त दिलेले आहेत। तर आपण ट्राय करू रेसिपी पहिल्यांदा, कधी आपण ट्राय नाही केलेली। आणि हे आहेत, हे ते त्यांनी घेतलेले आहेत बघा। तर मित्रांनो, तिकडनं आपण ज्या शिंपल्या आणल्या त्या इथं बघा आता मी उकडत ठेवलेल्या आहेत, बरोबर। हे बघा तुम्ही बघू शकताय, ह्या व्यवस्थित उकडून घ्यायच्या, जवळपास अर्धा तास तरी उकडून घ्या व्यवस्थित। तर इथे मी आता व्यवस्थित उकडत ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता बघू किती वेळ लागतो उकडायला, ती वस्तू उकडायला। तर मित्रांनो, इथं आता तुम्ही बघू शकता आपण ज्या म्हणजे घेतल्या होत्या ना शिंपल्या, त्या उकडलेल्या आहेत, हे तुम्ही बघू शकताय। हे बघा उकडल्यानंतर ते आपोआप ओपन होतात, हे बघा त्याच्यामध्ये। हे बघा ह्या आपल्याला मच्छ काढायचं आहे, ते व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे। ह्याच्या मच्छ खाला पडलं वाटतं, हे बघा हे सगळं काढून आणि हे व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे, बरोबर। तर ते आपण व्यवस्थित साफ करून घेऊ आणि रेसिपी पुढे बघूया कशी करायची ते। तर मित्रांनो, आता फायनली आपण बघणार आहोत रेसिपी, म्हणजे आपण जे शिंपले आणले त्याची आपण रेसिपी बघणार आहोत। तर हे तुम्ही बघू शकता, इथं साहित्यामध्ये मी घेतलेलं आहे मस्त कांदे, हे बघा मस्त बारीक चिरून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता जवळपास दोन कांदे आहेत, बरोबर। ह्या एवढी वाटी, हे तुम्ही बघू शकता प्रमाण, हे बघा हे प्रमाण तुम्ही बघू शकता एवढा हा कांदा घेतलेला आहे, जवळपास दोन कांदे आहेत। नंतर इथं सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ते कालवे घेतलेले आहेत, जे आपल्याला स्वयंपाकासाठी वापरायचे। कालवे म्हणजे शिंपले आहेत ते, कालवे ते नुसते येतं इकडं कालवे ना, मग शिंपले आहेत हे एकदम मस्त चिरून घेतलेले आहेत, हे बघा म्हणजे व्यवस्थित चिरून घेतलेले आहेत, खापा करून घेतलेले आहेत। नंतर इथं आहे लसूण फोडणीसाठी, नंतर इथं आहे मिरची। आता मी मिरची जरा जास्त घेतो, कारण कसं ते थोडे वाईस असतात म्हणून जरा मिरची जास्त घ्यायची। आता मी तिखट पण खातो लय म्हणून मग तिखट मिरची घेतलेली आहे, मस्त तिखट तिखट। आणि इथं घेतलेला एक बटाटा, बरोबर, मोठी साईजचा थोडा बटाटा होता म्हणून ते जास्त जरा खापा वाटतं आहे। आणि इथं आहे कोकम, तुम्हाला माहिती आहे एखादी गोष्ट जर समजा वाईस असेल तर कोकम घेणं गरजेचं आहे। त्यानंतर इथं मसाले बघूया, इथं आपला कोकणी मसाला जो आपला घरगुती बनवतो तो कोकणी मसाला आहे। नंतर इथं हळद आहे, यानंतर इथं मीठ घेतलं आहे चवीनुसार, यानंतर इथं घेतलेला आहे आपण चिकन मसाला, बरोबर, हा बघू शकता तुम्ही। आणि इथं आहे हिंग, बरोबर। तर अशा प्रकारे आपलं हे मसाले किंवा हे सगळे पदार्थ आपण रेडी केलेले आहेत। आणि आपण बघणार आहोत शिंपल्याचा पूर्ण रेसिपी एकदम कडकमध्ये मस्त। तर व्यवस्थित व्हिडिओ बघत राहा आणि घरी नक्की ट्राय करा, जर समजा तुम्ही इकडं आले खाडीला कुठं तर नक्की ट्राय करा। तर बघूया आता आपण। तर मित्रांनो, इथं आता मी कढई घेतलेली आहे आणि कढई मस्त त्यात तेल टाकून घेऊ, तेल थोडंसं जास्तच घ्या। तर मित्रांनो, इथं तेल मस्त गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। लसूण, लसणानंतर आपल्याला टाकायचा आहे मसाला, हे जेवढे मसाले आपण घेतलेले तेवढे सगळे टाकायचे आहेत। तर मी इथं मसाले टाकत आहे आता, हे बघा सगळे मसाले हे टाकायचे आहेत। मसाले टाकून झाल्यानंतर हे बघा, हे कालवे म्हणजे जे शिंपले आहेत ते घेतलेले आहेत, त्याला टाकायचे आहेत। व्यवस्थित फ्राय करून घ्या, गॅसची फ्लेम हायच ठेवलेली आहे, बरोबर। यानंतर आता आपल्याला टाकायचे आहेत बटाटे, मिरची आणि जे हे कोकम घेतलेलं आहे ते। आणि यानंतर टाकायचा आहे आता कांदा, हे बघा। आणि गॅस म्हणजे कमी करून आणि याला झाकण द्यायचं आहे, हे बघा मी इथं झाकण दिलंय। झाकणावर थोडस पाणी टाकत आहे, हे बघा तुम्ही बघताय, ओके, थोडस पाणी टाकलेलं आहे। तर आता याला थोडस शिजू द्या व्यवस्थित, जवळपास 5-10 मिनिटं तरी व्यवस्थित शिजू द्या। चला तर मित्रांनो, जवळपास 5-10 मिनिटं तरी झालेले आहेत आणि आता आपण बघूया उघडून, मला दाखवतो काय परिस्थिती आहे। ते पाणी पूर्ण त्यातच टाकायचं आहे आपल्याला, बघा तुम्ही त्याला ऑलरेडी पाणी भरलेलं होतं। जोपर्यंत बटाटा व्यवस्थित शिजवत नाही ना तोपर्यंत हे पूर्ण शिजवून घ्यायचं, लक्षात घ्या।
आपल्या ज्या बटाटे आहेत ना ते शिजले नाही अजून व्यवस्थित, अजून याला आपण परत गॅस कमी करू आणि परत झाकण देऊ. हे बघा तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता सगळं पाणी जवळपास सुटलेलं आहे. हे बघा, आणि मस्त जे तेल आहे ना ते आता बघा बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे. बघा कशी एकदम झाली सुकी रेसिपी, एकदम आपल्याला सुकीच करायची होती. हे बघा, आणि कांदा मी काबर कसा टाकला होता तुम्हाला आता कारण समजलं असेल की आता ज्या आता शिजेल सगळा कांदा हा व्यवस्थित एकदम मस्त फ्राय होईल आणि त्याचा फ्लेवर एकदम खतरनाक येईल. बरोबर, बघा अशा प्रकारची आपली रेसिपी आज झालेली आहे. बघा तुम्हाला मी नक्की ट्राय करून दाखवून तुम्ही बघा, मस्त आपण ट्राय करूया. तर अशा प्रकारची रेसिपी आपली ही झालेली आहे, तुम्ही बघू शकता मस्त एकदम झणझणीत. बघा बटाटे पण खूप छान शिजलेत.